सदर बाजार पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकानं चोरीचा गुन्हा अवघ्या 24 तासात उघडकीस आणून 2,84,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. ललिता महेश हंगरगी जमादार वय 44 राहणार नंदीकूर जिल्हा गुलबर्गा यांची मुलगी शिल्पा लिंगराज गुत्तरगी ही उपचारासाठी सनराईज हॉस्पिटलमध्ये दाखल असल्यानं तिला पाहण्यासाठी सोलापुरात आली असता अल्पोपहार करण्यासाठी गेल्यानंतर तिथं त्यांचं लेडीज पाकिट अज्ञात चोरट्यानं चोरून नेलं. यामध्ये 4 तोळ्याचं गंठण आणि रोख 4,000 रुपये होते. दरम्यान सदर बाजार पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकानं एका संशयित महिलेला ताब्यात घेऊन तिची सखोल चौकशी केली असता तिनं 2,80,000 रुपये किमतीचं 40 ग्रॅम वजनाचं सोन्याचं गंठण आणि रोख 4,000 रुपये काढून दिले. ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस उपायुक्त विजय कबाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त अजय परमार, सदर बाजार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे, पोलीस निरीक्षक गुन्हे भालचंद्र ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक नितीन शिंदे, महिला पोलीस कॉन्स्टेबल रेश्मा राठोड, पोलीस हेड कॉन्स्टेबल औदुंबर आटोळे, पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष मोरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल शाहजान मुलाणी, पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेश चव्हाण, पोलीस नाईक सागर सरतापे, पोलीस नाईक लक्ष्मीकांत फुटाणे, पोलीस कॉन्स्टेबल मल्लू बिराजदार, पोलीस कॉन्स्टेबल सागर गुंड, पोलीस कॉन्स्टेबल सोमनाथ सुरवसे, पोलीस कॉन्स्टेबल अब्रार दिंडोरे, पोलीस कॉन्स्टेबल हणमंत पुजारी, चालक पोलीस नाईक समीर शेतसंधी यांनी बजावली.